हॅलो गाईज, MPSC एक्सपर्ट या यूट्यूब चॅनल तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्रो, आतापर्यंत जर देखील तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज तुम्ही याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळू शकेल. मित्रो, तर मित्र, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे एक नवीन नोटिफिकेशन म्हणजे एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे, GR जाहीर करण्यात आला आहे. वन विभाग जो महाराष्ट्राचा जो वन विभाग आहे त्यामध्ये मित्रो जे वनरक्षक पद आहे म्हणजे जे गट क मध्ये येते त्याच्या 2019 पर्यंत ज्या राखीव जागा आहे मित्र हो, ज्या आरक्षित होणार आहे त्या सर्व जागांसाठी 100% भरती राबवण्यात येणार आहे. आणि त्याबद्दलच मित्र हो हा GR आहे आणि त्याची जे कार्यपद्धती कशी असेल त्याबद्दल आणि त्या मार्गदर्शन सूचना त्यांनी या GRद्वारे कळवल्या आहे. तर ही प्रस्तावना आहे, तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर 2019 पर्यंत रिक्त होणारी पदे 100% भरण्यास मान्यता दिली आहे, म्हणजे भोवतीची महाभरती राहील. शासन निर्णय आहे. वनरक्षक पदावर निवड करण्यासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्याकरता खालील प्रादेशिक निवड समिती गठीत करण्यात येत आहे. एक प्रादेशिक निवड समिती गठीत करण्यात येत आहे आणि ती त्याचे स्ट्रक्चर इथे मित्र नमूद केले आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, परीक्षेचे स्वरूप आणि टप्पे कसे असेल. तर ही परीक्षा मित्र हो प्रामुख्याने प्रादेशिक निवड समितीमार्फत राबवण्यात येईल. तर त्यांचे काम असेल वन वृत्तात रिक्त पदाचा आढावा घेऊन प्रवर्ग निहाय व वन वृत्त निहाय भरती करायची पदसंख्या निश्चित करणे, लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे आणि लेखी परीक्षेच्या वन वृत्तावर निकालाच्या आधारे उमेदवाराची कागदपत्री तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी व धावण्याची चाचणी घेण्याबाबत तसेच पात्र व अपात्र उमेदवाराची यादी जाहीर करणे इत्यादी कारवाई करणे. त्यानंतर लेखी परीक्षेचे गुण व धावण्याच्या चाचणीचे गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे निवड सूची व प्रतीक्षा यादी जाहीर करणे आणि जे तुमची बाकी फिजिकल टेस्ट वगैरे आहे ती कंडक्ट करणे अशा प्रकारे. तर मित्रो, महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे ही जी एक्झाम आहे सर्वप्रथम याची लेखी परीक्षा घेण्यात येईल पहिला टप्पा आणि ही लेखी परीक्षा मित्र हो महापरीक्षा पोर्टलद्वारे राबवण्यात येईल. आता ज्या अराजपत्रिक मॅक्झिमम पोस्ट आहे महाराष्ट्र शासनातर्फे त्या महापरीक्षा या पोर्टलकडून राबवल्या जातात आणि त्याच महापरीक्षा पोर्टलद्वारे ही परीक्षा मित्र हो बहुतेक राबवण्यात येईल. इथे ज्याप्रमाणे मेन्शन केले आहे तर त्याचा पहिला टप्पा असेल मित्र हो लेखी परीक्षा. लेखी परीक्षा मित्र हो महापरीक्षामार्फत राबवण्यात येईल आणि याचे संपूर्ण इन्फॉर्मेशन ही महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. 1-2 महिन्यामध्ये या भरतीसाठी तुम्हाला एक ऑफिशियल नोटिफिकेशन मिळेल फॉर्म भरण्यासाठी. आणि एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मित्र हो वनरक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल. 1-पेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज केल्याचे आढळल्यास त्यांचे जे बाकीचे जे मित्र हो अर्ज आहेत ते रद्द होऊन जाईल आणि त्यांनी जो पहिल्यांदा जो अर्ज केला होता तोच ग्राह्य धरला जाईल. तर मित्र हो 1-पेक्षा जास्त वनवृत्तासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही आणि उमेदवारांना ज्या वनवृत्ताकरता अर्ज केला आहे त्याची उमेदवारी फक्त त्या वनवृत्ताकरताच मर्यादित राहील. तर सर्व उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्याची सर्व इन्फॉर्मेशन ही महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला जाहीर करण्यात येईल. तर त्याचे स्वरूप काय असेल 120 गुणांसाठी जी परीक्षा घेण्यात येईल त्याचे, तर सामान्य ज्ञान, जैवविविधता, वने, वन्यजीव, पर्यावरण संतुलन यासाठी मित्र 30 मार्क असेल, म्हणजेच जनरल सायन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याचं तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून ठेवा. त्यानंतर बौद्धिक चाचणी 30 मार्क आले मित्र हो. बौद्धिक चाचणीमध्ये बौद्धिक तुमच्यासाठी मॅथ असेल आणि रिझनिंग असेल ते तुम्हाला टोटल 30 मार्कासाठी विचारायचं आहे. मराठी ग्रामर 30 मार्क्स, इंग्रजी ग्रामर 30 मार्क्स. तर इंग्रजीला इथे वेटेज 35 मार्क्स दिले आहे आणि महापरीक्षा मॅक्झिमम ज्या एक्झाम कंडक्ट करतात त्याच्यात इंग्रजीला चांगले वेटेज असते, म्हणजे इक्वलच वेटेज असते 25%. तर इंग्रजीवर तुमची कमांड असू द्या. महापरीक्षामार्फत ज्या एक्झाम येतात त्या इंग्रजी मराठीमध्ये जर तुमचा चांगला स्कोर झाला तर तुम्ही जवळजवळ क्वालिफाय होऊ शकता. सदर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी, उत्तर चॉईस टाईप अशा स्वरूपाच्या असेल, तर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह राहील, काही टेन्शन नाही. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबीचा अंतर्भाव करावा, म्हणजे जनरल सायन्स जे सामान्य विज्ञान आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि वे एक महत्त्वाची इम्पॉर्टंट, आता यावर वादविवाद चालू आहे भरपूर, कारण की महापरीक्षाद्वारे जाहीर एक्झाम कंडक्ट करण्यात येते मित्र त्यामध्ये 45% गुण प्राप्त करणे इम्पॉर्टंट आहे. तर 45% गुण मित्र हो तुम्ही जर मिळवले नाही तर तुमची जी उमेदवारी आहे ते रद्द करण्यात येईल. तुम्ही समोरच्या
स्टेपला क्वालिफाय होऊ शकणार नाही. त्यानंतर दुसरा टप्पा आहे लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे आणि तो सर्व महापरीक्षेमार्फतच जाहीर करण्यात येईल. आणि जे मुख्य वन संरक्षक आहे मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर तथा नोडल अधिकारी हे महापरीक्षाकडून तो डाटा कलेक्ट करतील आणि आपल्या वन उत्तावर वार निकाल यांच्याकडून प्राप्त करून वेबसाईटवर प्रसिद्ध करतील. तर शारीरिक पात्रता तपासणी व धावचाचणी घेणे जी प्रादेशिक निवड समिती आहे त्यांच्यामार्फत होईल. हे सर्व लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 25 गुण प्राप्त केले आहे अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीचे सदस्य सचिव यांच्याकडून करण्यात येईल. बाकी सर्व आरक्षण वगैरे त्याचप्रमाणे वयानुसार सर्व कागदपत्रे गोळा करणे आणि कोणाला भरती प्रक्रियेतून बाद करायचे ते सर्व निर्णय यांच्यामार्फत घेण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवार वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता छाती वगैरे फुगून न फुगवता किती आहे हे सर्व त्यांच्याकडून तपासण्यात येईल. कागदपत्र तपासणी त्यांच्याकडून केल्या करण्यात येईल. आणि हे सर्व झाल्यानंतर पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किलोमीटर व महिला उमेदवाराची 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी असेल मित्र. आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. तर पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्यासाठी त्यांना वेळेनुसार किती मार्क्स असेल तर 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जो उमेदवार वेळ नियोजन करून तो त्यांची जे रेस आहे ते पूर्ण करेल 5 किलोमीटर त्यांच्यासाठी आउट ऑफ मार्क्स असेल 80 आणि बाकी मग नंतर तुम्ही बघून घ्या. जसा तुमचा वेळ जास्त वाढेल तसे तुम्हाला मार्क्स कमी मिळेल. तर महिला उमेदवारासाठी ते 3 किलोमीटर अंतर धावण्यासाठी त्यांना 81 गुण असेल. त्यांना 12 मिनिटामध्ये अगर कम्प्लीट करता येत्या तर त्यांना 80 आउट ऑफ मार्क्स मिळेल. हे सर्व झाल्यावर मित्र वरीलप्रमाणे सर्व कागदपत्राची तपासणी शारीरिक मोजपात तपासणी व धावण्याची चाचणी व शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येईल. आणि ते सर्व ट्रान्सपरन्सी प्रोसेस म्हणजे CCTV कॅमेऱ्याद्वारे एक पारदर्शक प्रोसेसद्वारे केले जाईल मित्रो. तर यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार होईल. 5 किलोमीटर 3 किलोमीटर धावण्याच्या चाचणीत प्राप्त झालेले गुण आणि तुम्हाला जे लेखी परीक्षेत प्राप्त झालेले गुण या दोघांची बेरीज करून प्रादेशिक निवड समितीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून ती वेबसाईटवर प्रसिद्ध करावी जी प्रादेशिक निवड समिती आहे. मग अंतिम टप्पा असेल मित्र निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करणे. प्रादेशिक निवड समितीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी विचार घेऊन अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी तयार करून महापरीक्षा पोर्टलच्या वेबसाईटवर व वन विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी अथवा आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय सननियंत्रण समितीकडे सादर करावी. हे सर्व झाल्यावर मित्र हो वनरक्षक ह्या पदासाठी तुम्हाला माहीत आहे शारीरिक सुदृढ असायला पाहिजे, तुमची जी चालण्याची क्षमता ती चांगली असायला अशी हवी. त्यासाठी ते मग नंतर जी त्यांनी कट ऑफ लिस्ट जाहीर केली होती आणि जे यादी त्यांनी बनवली त्यानुसार ते पुरुष उमेदवारासाठी 25 किलोमीटर व महिला उमेदवारासाठी 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी त्यांच्याकडून मित्र विहित करण्यात येईल. आणि टोटल जे निवड यादीतील पूर्ण व प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार 50% उमेदवार हे प्रमाणात विचार घेऊन प्रवर्गनिहाय पुरुष उमेदवाराकरता 4 तासामध्ये 25 किलोमीटर चालणे व प्रवर्गनिहाय महिला उमेदवाराकरता 4 तासामध्ये 16 किलोमीटर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी घेण्यात येईल. तर ते तुम्हाला माहितीच आहे पुरुष जे अंतर आहे 25 आणि 16 किलोमीटर पुरुष आणि महिलासाठी ते तुम्हाला 4 तासात पूर्ण करणे आहे. तर हा आहे मित्रो शासन निर्णय, याचे डिटेल डिस्क्रिप्शन आपण इथे आपल्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला प्लीज याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा ग्रुप्समध्ये व्हॉट्सअपच्या मॅक्झिमम ठिकाणी शेअर करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रो आणि तयारीला लागा वन विभागाच्या भरतीला. बहुतेक 1 महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.